भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, मनसे आणि मित्रपक्ष महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ खारघरमध्ये सोमवारी धडाडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी रविवारी या सभेच्या ठिकाणाची पाहणी करून जास्तीत जास्त जणांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन केले. मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यंदाची ही निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी असल्याने नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान तर श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा मावळचे खासदार करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. सद्यस्थितीला प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा खारघर येथे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानात दुपारी 3:30 होणार आहे. या अनुषंगाने भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी सभेच्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल, कीर्ती नवघरे, खारघर शहराध्यक्ष प्रवीण पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, देवांशु प्रभाळे, युवा मोर्चा खारघर शहराध्यक्ष नितेश पाटील, सरचिटणीस अक्षय लोखंडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार. 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी, आरपीआय, मनसे आणि महायुतीचे उमेदवार आणि या मतदारसंघाचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांच्या निवडणुकीचं मतदान 13 मेला होणार आहे आणि या निवडणुकीच्या साठी माननीय अप्पा बारणे यांचा महायुतीच्या प्रचारासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपणा सर्वांचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे 6 तारखेला दुपारी 3:30 खारघरमध्ये रामशेठ ठाकूर शाळेच्या या मैदानावरती येत आहेत. मी आपणा सर्वांना आवाहन करतो, आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या सभेसाठी यावं. या राज्याचं नेतृत्व करत असताना, या देशाचं नेतृत्व करणारे माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या विकासाच्या योजना या महाराष्ट्रासाठी माननीय देवेंद्र भाऊंनी आणल्यात आणि त्यामुळे त्यांचा आपण सर्वांना अभिमान आहे. ते आपल्या पनवेल विधानसभेमध्ये खारघरमध्ये या ठिकाणी येत आहेत. मला खात्री आहे आपल्यापैकी कोणी कार्यकर्ता इथे आल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या संख्येनं सर्व नागरिक देखील खारघर आणि परिसरातले यासाठी जमतील. आपल्या सर्वांचं या सभेसाठी मनापासून स्वागत आहे. लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंगअप्पा बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने 6 मे म्हणजेच उद्याच्या सोमवारी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा पनवेल विधानसभेतील रामशेठ ठाकूर शाळेच्या मैदानावर दुपारी 3:30 होत आहे. देशाला प्रगतीच्या दृष्टीने पुढे नेत असताना अप्पा बारणे यांच्या धनुष्यबाण चिन्हाच्या समोरील बटन दाबून दिलेलं मत हे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मिळणार आहे. आपल्या मताची एक महत्त्वाची भूमिका या निवडणुकीच्या निमित्ताने यशस्वी करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे उद्या आपल्या भागात सभेसाठी येत आहेत. आपण देखील दुपारी 3:30 सभेसाठी उपस्थित राहावं आणि अप्पा बारणे यांना पाठिंबा देण्यासाठी धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करण्यासाठी या सभेमध्ये सहभागी व्हावं असं आपल्या सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.